ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणमधील अपेक्स या खासगी रुग्णालयात पूजा लोखंडे या उपचारासाठी जात होत्या. मूल होत नसल्याने त्यांना दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची तपासणी करण्यासाठी आज त्यांना अपेक्स रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचे दुर्बिणीद्वारे उपचार होणार होते, त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना बेशुद्ध केले. उपचार सुरू असताना या दरम्यान पूजा यांचे ब्लड प्रेशर आणि हार्ट ट्रेंड कमी झाला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवरती उपचारासाठी टाकले, तसेच सर्व प्रकारचे औषध दिले. 2.5 तास डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु पेशंट पूजा यांना डॉक्टर वाचवू शकले नसल्याचे डॉक्टर मानसी यांच्याकडून सांगण्यात आले. यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात गोंधळ घातला, तसेच यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडून चौकशी करण्याची मागणी केली व मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा. आम्ही सकाळी ओपी करायसाठी आलो होतो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटला, आणि अचानक 1 तासाने डॉक्टरांनी सांगितलं की क्रिटिकल कंडिशन आहे आणि आम्हाला काय झालं असं काहीच कळलं नाही आहे. आणि तिला काही आजार नव्हता, काही नव्हतं, तरी तिला नंतर डॉक्टर बोलले की कार्डिएक अरेस्ट आला आहे म्हणून. पण आम्हाला त्याची चौकशी करायसाठी आम्ही पोलिसांना पण सांगितलं. ही पेशंट पूजा लोखंडे, हिला आम्ही दुर्बिणीद्वारे तपासणीसाठी ॲडमिट केलं होतं. दुर्बिणीद्वारे तपासणी करण्यासाठी पेशंटला पूर्ण बेहोश केलं होतं आणि 1 तास तिचं प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर अचानकपणे तिचं हार्टरेट आणि BP कमी झालं. त्यावेळेला आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न केले, व्हेंटिलेटरवरती पेशंटला टाकलं, सगळ्या प्रकारची औषधं दिली. बाकी आमचे जे आणि माझ्याबरोबर अजून 5 डॉक्टर पण आम्ही म्हणजे मदतीसाठी बोलावून घेतले आणि 2.5 तास आम्ही या पेशंटला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. 12 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत पण दुर्दैवाने त्या पेशंटला काही आम्ही वाचवू शकलो नाही आणि आम्हाला त्यांना सांगावं लागलं. कुठल्या उपचारासाठी आपल्याकडे पूजा ज्या आहेत त्या आल्या होत्या? तिला मूल होत नसल्यामुळे त्याच्यासाठी तिची आम्ही दुर्बिणी तपासणी करण्याचा सल्ला दिला होता, जो त्यांनी मान्य केला होता की आम्हाला दुर्बिणीद्वारे गर्भाशयाची पूर्ण तपासणी आणि पोटाची तपासणी करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे त्यांना आम्ही सकाळी ॲडमिट केलं होतं. नाव काय? माझं नाव डॉक्टर मानसी गुसा. माझ्याकडे तिची ट्रीटमेंट अंदाजे तरी 7-8 महिने तर नक्कीच झाले असतील, मला नक्की सांगता नाही येणार, पण 1.5 वर्ष ते 7-8 महिने ते वर्षाच्या आसपासच्या कालावधीत ती माझ्याकडे दाखवते. नातेवाईकांनी घेतला आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.